ठाणे शहरात विकास कामं आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली ठाणे महापालिकेच्या तिजोरीची लूट होत असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी पुरावे सादर करत संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली. ठाणेकरांच्या या तिजोरीचे रखवालदार म्हणून भूमिका बजावत प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. ठाणे शहरात विविध माध्यमातून कोट्यवधींची विकास कामं होत आहेत. ही कामं अर्धवट आणि दर्जाई नसतानाही कंत्राटदारांना देयक अदा करण्यात आल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी आयुक्त अभिजित बांगर यांना भेटून केलाय. यावेळी त्यांनी काही कामांचे पुरावे सादर केले. या प्रकरणांमध्ये संगनमत असलेल्या अधिकारी आणि कंत्राटदारांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. याबाबतची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. कोपरी इथे 1 कोटी रुपये खर्च करून जॉगिंग ट्रॅक बनवण्यात आलाय. हे काम अर्धवट असून दर्जाही नाही, तरी त्याचे पैसे कंत्राटदाराला अदा करण्यात आलेत. 26 तलावांची दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी 186 कोटींची तरतूद करण्यात आली होती. केवळ विकासाच्या नावाखाली यात कोट्यावधींची लूट होत होती. याबाबत हरकत घेतल्यानंतर आता 15 तलावांसाठी 60 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भाजपा विकास कामाच्या विरोधात नसून विकास कामाच्या नावाखाली होणाऱ्या लुटीविरोधात आहे, असं केळकर यांनी यावेळेला स्पष्ट केलंय. नाही, आयुक्तांनी ते गंभीरपणे घेतलेलं आहे. आयुक्त याच्यामध्ये सहमत आहेत. त्यांनीही सांगितलेलं आहे की कुठेही कामाचा दर्जा किंवा कुठेही आर्थिक कुठे गैरव्यवहार झाला असेल तर ते चालून घेतलं जाणार नाही, आणि त्याच्यामुळे निश्चितपणे त्याची तपशीलवार आम्ही चौकशी करू. सर, काही भ्रष्ट अधिकारी तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला, नेमकी भ्रष्ट अधिकारी कोण आहेत हे मला माहिती असतं तर मी नावच टाकली असते ना. शेवटी तपासाच्या अंती जबाबदारी फिक्स होते. जसं आता एक चांगला निर्णय मी जो स्वागत केलं त्या निर्णयाचं त्यांच्या, की ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम असेल त्या ठिकाणचा जो अधिकारी आहे, सहाय्यक आयुक्त असेल, त्याला सगळी यंत्रणा पुरवली जाईल, त्याला जबाबदारी पण दिली जाईल आणि तो जबाबदार पण धरला जाईल. ही जी त्यांनी भूमिका घेऊन लोकांना सांगितलेलं आहे, त्यांच्या अधिकाऱ्यांना, ही याचं स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे की त्याच्यावर त्याला अथॉरिटी नाही द्यायची आणि त्याला जबाबदार धरायचं. तर तसं न करता त्याची अथॉरिटी पण त्यांनी दिली आहे. त्याला जे आवश्यक गोष्टी या कारवाईला लागेल, पोलीस दल असेल अमुक, ते देखील दिलं जाईल, पण त्याला जबाबदार देखील धरलं जाईल. ही गोष्ट स्वागत करण्यासारखी आहे. आम्ही त्याला निश्चितपणे सहकार्य करू आणि या शहरामधल्या हे जे ऑनगोईंग आत्ता वाटेल तशी अंधाधुंद काम चालू आहे त्याला आळा बसू शकतो.